गायरोस्कोप कसा चालतो हे आपण एका सायकलच्या चाकानं समजावून घेऊ. एक असं सायकलचं चाक घ्या की ज्याला ॲक्सल आहे. ॲक्सलवरती दोन अशा जाड दोऱ्या बांधून घ्या. आपण जर एक दोरी हातामध्ये धरली तर चाक असं आडवं होतं. पुन्हा दुसरी दोरी जरी आपण हातामध्ये धरली तरीही चाक आडवं राहतं. एका दोरीनं चाक असं उभं राहू शकत नाही. आता दोन्हीही दोऱ्या हातामध्ये पकडा आणि चाक जोरात फिरवा. चाक जोरात फिरत असताना एक दोरी सोडून द्या. आता मात्र चाक उभं राहू शकतं आणि एका दिशेनं फिरत आहे. आता पहिली दोरी सोडून द्या आणि दुसऱ्या हातामध्ये पकडा. तरीही चाक उभं राहत आहे पण फिरण्याची दिशा मात्र आता विरुद्ध आहे. अशा प्रकारच्या गतीला आपण घूर्णन गती म्हणतो किंवा गायरोस्कोपिक गती म्हणतो. चाक जेव्हा गतीमध्ये असतं तेव्हा ते उभं राहू शकतं. सायकल जेव्हा चालत असते तेव्हा ती उभी राहू शकते. आता हे चाक जेव्हा हळू फिरेल तेव्हा मात्र ते असं आडवं आडवं होत जाईल आणि शेवटी असं जोरात हलत फिरेल आणि मात्र मग पृथ्वीला समांतर राहील आणि थांबेल. विमानं, रॉकेट व जहाजामध्ये गायरोस्कोप वापरतात. अगदी खेड्यातसुद्धा आपल्याला सायकलचं चाक मिळू शकतं आणि सायकलच्या चाकानं आपल्याला गायरोस्कोप कसा चालतो हे समजावून घेता येऊ शकतं. इथे मुलं सायकलच्या चाकाशी खेळतायत आणि गायरोस्कोप कसा चालतो ते समजावून घेतायत. अगदी लहान मुलांच्या सायकलच्या चाकानेसुद्धा हा प्रयोग आपल्याला सहज करता येईल.